या घटनेचा आणि लसीकरणाचा काहीही संबंध नाही. टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर तात्याराव लहाने यांनी या संदर्भात हे स्पष्ट केलंय. मानवात निर्माण होणाऱ्या चुंबकत्वावर आधीपासूनच संशोधन सुरू आहे. सोनार यांनी तातडीनं वैद्यकीय सल्ला घ्यावा असं देखील डॉक्टर तात्याराव लहाने यांनी म्हटलंय. आणि याच विषयावर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. आपल्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या डॉक्टरांच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर लहाने सर आपल्याबरोबर. आपण या सर्व गोष्टींबद्दल वस्तुस्थिती काय असू शकते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. लहाने सर, या कोरोना व्हायरसच्या निमित्ताने, नंतर मग लसीकरणाच्या निमित्ताने अनेक वेगवेगळे संभ्रम किंवा व्हायरल व्हिडिओ किंवा अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. नुकतीच आमच्या नाशिकच्या प्रतिनिधी योगेश खरे यांनी जी काही वस्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा व्हिडिओ दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला की कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला चमचे किंवा ताटली त्याच्या शरीराला चिटकू शकतात, त्याने आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी डेमो करून बघितला तर तसं ते झालंय. त्यामुळे हा सगळा नेमका काय प्रकार आहे, या प्रकारामागे काय वस्तुस्थिती असू शकते, लसीकरणानंतर अशा प्रकारच्या गोष्टी समोर येतात, आपण काय सांगाल? नाही, मुख्यतः मला असं वाटतं की लसीकरणाशी याचा संबंध जोडणे हे पूर्णतः चुकीचं आहे. याचा आणि लसीकरणाचा काही संबंध नाही, कारण आपण काही कोट्यामध्ये लसीकरण केलं आहे, त्यामुळे हे त्याच्याशी संबंधित नाही. पण आतापर्यंत आपण असं बघतोय की हे माणसामध्ये होणारं जे लोहचुंबकत्व आहे याच्यावर खूप काळापासून चर्चा होत आलेली आहे. आणि या चर्चेत असं आहे की कुणी लोखंडाचे असेल किंवा दुसऱ्या प्रकारच्या वस्तू त्याच्या शरीराला लागतात अशा प्रकारची चर्चा खूप वेळा आपण ऐकलेली आहे. याच्यापूर्वी दिल्लीमध्ये ही चर्चा ऐकली होती किंवा ह्या चर्चा होत राहतात. पण आतापर्यंत जेव्हा हे सगळं पाहिलं आणि वैज्ञानिक दृष्ट्या याच्यावर सगळी आपण म्हणूया की संशोधन केलं, तेव्हा हे कुठलंही ते जे आपलं लोहचुंबकाचं फिजिक्स असतं त्यामध्ये हे वैज्ञानिकदृष्ट्या बसत नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारची जर काही होत असेल तर त्यांनी जवळच्या डॉक्टरला जाऊन दाखवलं पाहिजे आणि दाखवून ते पाहिलं पाहिजे की यावरही तशी चर्चा झाली असती, काही त्वचेचे काही रोग असू शकतात का. अशा प्रकारची गोष्ट लसीकरणाशी बिलकुल संबंधित जोडू नये. आणि यापूर्वी आज म्हणून नाही आहे की शरीरामध्ये लोहचुंबकत्व निर्माण झाल्याच्या बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे मी एकदा आणि पाहिलं की त्यांनी इथं हातोडा लावून घेतला होता कपाळाला, तर अशा गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. तर त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये याचा फार काही संबंध नाही लसीकरणाचा. फक्त एकच आहे की यांना ज्या काही गोष्टी चिकटतात तर त्याचं आपण तपासून घेणं गरजेचं आहे. ते इतरांना चुटकू शकतात तर त्यामुळे त्यांनी अशा याच्यामध्ये तपासणी करून घ्यावी आणि काही आजार असेल, त्वचेचा वगैरे आजार असेल तर त्यावर त्यांनी उपाय करावा. पण समाजाने मात्र या सगळ्याकडे बघत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की ही गोष्ट वैज्ञानिकरित्या आतापर्यंत एकदाही सिद्ध झालेली नाही आहे. यापूर्वी जेव्हा हे व्हॅक्सिन नव्हतं तेव्हाही अशा प्रकारच्या खूप बाबी समोर आलेल्या आहेत आणि अशी गोष्ट कधीही सिद्ध झालेली नाही आहे. याचपूर्वी आपण पाहिलं होतं की डोळ्यातनं ते जे काही काढायचे खडे काढायचे किंवा डोळ्यामध्ये जे हे व्हायचं आपण पाहिलं की ते नव्हतं, त्यांची आई ते करत होती. तर त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टीचा मला असं वाटतं की एक वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला पाहिजे आणि ही गोष्ट वैज्ञानिकली आतापर्यंत सिद्ध झालेली नाही आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे